रोहित शर्माची टीम इंडिया विश्वचषक विजयापासून आता दोनच पावलं दूर आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा सामना वानखेडे स्टेडियमवरती होणार आहे आणि त्यात भारतासमोर आव्हान असणार आहे न्यूझीलंडचं. वानखेडे स्टेडियम खरं तर या स्पर्धेत रन्सची खाण ठरताना दिसते आणि त्यामुळे इथे प्रथम फलंदाजी करून मोठा स्कोअर करण्यावरती टीमचा भर दिसतो. पण याच मैदानात ग्लेन मॅक्सवेलनं अगदी काही दिवसांपूर्वी नाबाद 201 रन्सची ऐतिहासिक खेळी केली होती आणि इथेच 2011 साली धावांचा पाठलाग करताना भारतानं विश्वचषक जिंकला होता. हीच गोष्ट लक्षात ठेवून टीम इंडिया सामन्यामध्ये उतरेल. रोहित शर्माच्या घरच्या मैदानात हा सामना होतोय पण इथे साखळी फेरीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहितला मोठी खेळी करता आली नव्हती. आता सेमीफायनलमध्ये भारताला चांगली सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी त्याला पार पाडावी लागेल. त्याशिवाय सूर्यकुमार यादव आणि नेदरलँड्सविरुद्ध शतक ठोकणारा श्रेयस अय्यर या लोकल बॉईजवरही सगळ्यांची नजर राहील. तर आपला चौथा वर्ल्ड कप खेळणाऱ्या विराट कोहलीला आजवर उपांत्य फेरीत फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. गेल्या 3 वनडे विश्वचषकात विराटनं सेमीफायनलच्या 3 सामन्यांमध्ये मिळून 11 रन्स केले आहेत. हा रेकॉर्ड बदलण्यासाठी विराटही उत्सुक असेल. दुसरीकडे किवी टीमचा कर्णधार केन विल्यमसन सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाची फायनल गाठण्याचा प्रयत्न करेल. मिचेल सँटनर आणि ट्रेंट बोल्ट या न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना भारतीय फलंदाज कसं करतात हे पाहणंही उत्सुकतेचं ठरेल. त्याशिवाय न्यूझीलंडचा स्टार परफॉर्मर रचिन रवींद्र आणि भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा या दोघांमधली चुरस पाहायलाही मजा येईल. एक प्रकारे हा सामना म्हणजे 2019 सालच्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलची रीमॅच आहे. 2019 न्यूझीलंडनंच भारताला उपांत्य फेरीत हरवलं होतं आणि टीम इंडियाचं इंग्लंडमध्ये पुन्हा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आता भारताकडे आहे. तसं विश्वचषकात आजवरची कामगिरी पाहिली तर न्यूझीलंडचं पारडं वरचढ दिसतं. भारताला 2003 ते 2023 या 20 वर्षांच्या कालावधीमध्ये वन डे विश्वचषकात न्यूझीलंडवरती एकही विजय मिळवता आला नव्हता. पण यावेळी साखळी फेरीमध्ये भारतानं अखेर न्यूझीलंडला हरवलं. धर्मशालामध्ये भारतानं न्यूझीलंडवर 4 विकेट्सनी मात केली पण त्यासाठी भारताला संघर्षही करावा लागला. टीम इंडियानं यंदा साखळी फेरीत एकही सामना गमावला नाहीये. फलंदाजी असो गोलंदाजी असो वा फिल्डिंग, क्रिकेटच्या या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये भारतीयांची कामगिरी सध्या अतिशय छान होते आहे आणि या कामगिरीत सातत्य राखलं तर भारताला फायनल गाठता येणं कठीण ठरू नये.